केंद्र शासनानं 2023 आणि 24 गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 100 रुपये प्रतिटन वाढ करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत असून एफआरपीच्या दरामध्ये वाढ करताना केंद्र शासनानं साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये देखील वाढ करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे। सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 70वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी अध्यक्षपदाची सूचना अशोक भगत यांनी मांडली तर या सूचनेस राजेंद्र गिरमे यांनी अनुमोदन दिलं। व्हाईस चेअरमन डॉ मच्छिंद्र बर्डे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले। सभेसाठी सभासद मोठ्या संख्येनं हजर होते। याप्रसंगी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की सहकारी साखर कारखानदारीच्या हिताचे जे काही निर्णय झाले आहेत त्या निर्णयांचं आजवर स्वागत केलं आहे। कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचं हित पाहिलं आहे, त्यामुळे एफआरपीमध्ये वाढीचा निर्णय निश्चितपणे चांगला असून त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये वाढ केल्यास बँकेकडून प्राप्त होणारी उचल रकमेमध्ये वाढ होईल आणि सभासदांना वेळेमध्ये रक्कम अदा करण्यास मदत होईल। त्यामुळे एकूण परिस्थितीनुसार साखरेच्या किमान विक्री मूल्य किमान 3,600 ते 3,700 रुपये करावे अशी मागणी केली। या वाढीचा स्वागत आहे। एकीकडे आपण पाहतो एफआरपी केंद्र शासन वाढवत आहे, परंतु जी साखरेची एमएसपी आहे मिनिमम सेलिंग प्राइस याच्यामध्ये कुठली वाढ त्या ठिकाणी फेब्रुवारी 2019 केंद्र शासनाने नोटिफिकेशन काढलं आणि मिनिमम सेलिंग प्राइस 3,100 रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी झाली। तेव्हापासून आतापर्यंत मिनिमम सेलिंग प्राइस वाढवणं गरजेचं होतं, मात्र आता असं मत आता 3,600 ते 3,700 रुपये प्रति क्विंटल थोडा दर साखरेला आहे मिनिमम सेलिंग प्राइस म्हणून त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे। त्याचं कारण म्हणजे आपल्याला जे काही बँकेकडे उचल करायची रक्कम असते मिनिमम सेलिंग प्राइस वर त्या ठिकाणी मिनिमम सेलिंग प्राइस वाढली म्हणजे आपल्याला अधिकचं कर्ज उचलून आपल्या सर्वांचं जे काही पेमेंट आहे वेळेत आपल्याला त्या ठिकाणी देता येईल म्हणून ते वाढवावं अशी विनंती या निमित्ताने केंद्र शासनाला मी या ठिकाणी करतो। पूर्वी साखर कारखान्यांकडं एसएमपी म्हणजे स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस 2019-2009 पासून केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करून एफआरपी म्हणजे फेअर आणि रेग्युलेटेड प्राइस प्रतिदर असा देण्याचा त्या ठिकाणी कायदा केला। उसाला एफआरपी असेल किंवा एसएमपी असेल याच्यापेक्षा जास्त दर कारखान्याचा नफा समजून इन्कम टॅक्सनी याच्यामध्ये आयकर विभागाने त्याच्यावर टॅक्स लावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं। आयकर अधिकारी कारखान्यांकडे सातत्याने नोटिसा पाठवून हा टॅक्स भरावा अशा पद्धतीचा तदादारी। याप्रसंगी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा कारखान्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला। याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हाईस चेअरमन डॉ मच्छिंद्र बर्डे, माजी संचालक बाळासाहेब कदम, विश्वासराव आहेर, पद्मकांत कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, बाबासाहेब कोते, नारायण मांजरे, ॲडव्होकेट आरती भवर, संभाजीराव काळे, कचरू घुमरे, सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य, नगरपालिका सदस्य, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद आणि सभासद मोठ्या संख्येनं हजर होते। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।